5 ते 6 पानं कढीपत्ता, 2 मध्यम आकाराचे कांदे, आलं लसूण, 1 टमॅटो, कोथिंबीर, गूळ, तेल, लाल मिरची पावडर, सांबार मसाला, चिंचेचा कोळ, शेवगा आणि दुधी शिजवून घेतलेला आहे. आणि इथे सांबारसाठी जी डाळ लागते ती शिजवून घेतली आहे, दुधी भोपळा टाकून आणि मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस ऑन करून घेतला आहे आणि त्यात आपण पहिले 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल गरम झाल्यावर आपण फोडणी देणार आहे. तेल गरम झालं आहे, आता त्यात आपण मोहरी घालतो आहे, आता जिरं, थोडं तडतडलं की आता आपण ह्याच्यात हिंग घालणार आहोत. कढीपत्त्याची पानं घातली आहेत, आलं लसूण, आणि आता आपण हे थोडं परतवून घेणार आहोत. आता यात कांदा घालून आपण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लाल झालेला आहे, आपण त्यात टोमॅटो घालून परत एकदा चांगलं परतून घेणार आहोत. टोमॅटो थोडा मऊसर झाला की आपण त्यात सांबार मसाला आणि लाल मिरची पावडर घालणार आहोत. आता आपण सांबार मसाला आणि लाल मिरची पावडर घालून चांगलं परतवून घेणार आहे. आणि आता आपण ह्याच्यात डाळ घालून एक उकळी घालून करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यात शेवगा आणि दुधी घातलेलं आहे. चिंचेचा कोळ, 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. आणि 1 चमचा आपण गूळ घालणार आहोत, हे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त घालू शकतात. आणि उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपण ह्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घालून परत एक उकळी आणून देणार आहोत. आणि आता आपलं सांबार तयार झालं आहे. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.